यवतमाळच्या अरुणोदय सोसायटी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून एक घोडा जखमी अवस्थेत असून मरण यातना भोगणाऱ्या या घोड्याला मालकाने बेदखल केलेले आहे, त्यामुळे या घोड्यावर उपचार करून त्याला जीवनदान देण्याची आवश्यकता आहे. आधीच जखमी असलेला हा घोडा रस्त्यालगतच्या नालीत पाय अडकून पडला. परिसरातील नागरिकांनी कसेबसे नालीतून घोड्याला बाहेर काढले, त्यानंतर त्याला झाडाच्या सावलीत ठेवून त्याच्या अन्न पाण्याची सोय केली. मात्र त्याच्यावर अद्याप उपचार होऊ न शकल्याने त्याची प्रकृती बिकट बनत चाललेली आहे. अत्यंत अशक्त झालेल्या या घोड्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्यामुळे त्याला त्याच्या पायावर उभे होणे अशक्य झालेले आहे. या घोड्याचा उपयोग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मालकाने या घोड्याची अवस्था पाहून त्याला वाऱ्यावर सोडून दिल्याने त्याच्यावर कारवाईची मागणी देखील नागरिकांनी केलेली आहे. टांगा ओढण्यासाठी किंवा काही वस्तू वाहून नेण्यासाठी या घोड्याचा वापर होतो, मात्र घोड्याची पुरेशी निगा राखली जात नाही. ते अशक्त झाले की त्यांच्यावर खर्च करण्यास मालक तयार होत नाही आणि त्यांना अशाच प्रकारे वाऱ्यावर सोडत असल्याचे प्रकार शहरात घडत असल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे.